नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लसीकरण अँटीजन टेस्ट तसेच RT-PCR यासाठी दबाव आणल्याने, याचबरोबर 2 महिन्यांपासून थकीत वेतनामुळे आपण आत्महत्या करीत आहोत अशी सुसाईड नोटमध्ये उल्लेख करून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शेळके यांनी 6 जुलै रोजी दुपारी 1 वाजता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असताना उपकेंद्रामध्ये गळफास लावून आत्महत्या केली। या डॉक्टर शेळके यांना न्याय मिळावा यासाठी एक निवेदन पन्हाळा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे दिला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे डॉक्टर गणेश शेळके यांना न्याय मिळावा यासाठी एक निवेदन पन्हाळा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर अभिजित जाधव, उपाध्यक्ष डॉक्टर मोहन कुलकर्णी, खजिनदार संग्राम बनसोडे, हार्दिक कांबळे आणि शिष्टमंडळाच्या वतीने पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना तसेच प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। याद्वारे प्रशासन आणि डॉक्टर गणेश शेळके यांच्या मृत्यूची चौकशी लावावी आणि त्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून डॉक्टर शेळके यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामधील करंजी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश शेळके यांनी दिनांक 6 जुलै रोजी करंजी उपकेंद्रामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांनी दिलेल्या सुसाईड नोटनुसार वरिष्ठांनी आणलेल्या मानसिक दबावामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे। तरी आमची प्रशासनाकडे विनंती आहे की त्यांनी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावं आणि दोषींवर कारवाई करावी। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।